आमची आता गटाध्यक्षाच्या बांधणीपासून ते प्रभात रचना जी पडलेली आहे त्याच्यावर आम्ही काम सुरू केलेलं आहे. दादा, राज्यात निवडणुका वेळेवर होण्याची चिन्ह आहेत आणि शिवसेनेकडून तयारी सुरू आहे, इतर पक्षांची काय भूमिका आहे? मला असं वाटतं की जशी शिवसेनेनी तयारी सुरू केलेली आहे तशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी मागच्या 6 महिन्यापासूनच निवडणुकीची तयारी केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आमचे महाराष्ट्र सैनिक निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आणि मुळात कोविडच्या काळात महाराष्ट्र मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी जे काही काम केलं त्या वेळेतच आमची लोक घराघरात पोहोचलेली आहेत आणि आमची कामं घराघरात पोहोचलेली आहेत. मनसे या निवडणुकीत काय कोणती पार्श्वभूमी कशी तयारी सुरू करते? मला वाटतं की आमची आता गटाध्यक्षाच्या बांधणीपासून ते प्रभाग रचना जी पडलेली आहे त्याच्यावर आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक उत्तम उमेदवार, एक उत्तम शाखाध्यक्ष तयार करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं सुरू आहे. आणि या महापालिका निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन आपण कसा प्रचार करणार? मला असं वाटतं की या महानगर ह्या येणाऱ्या महापालिकेमध्ये 2012 असेल, 2017 असेल, 2014 असेल या दरम्यान शिवसेनेने जी खोटी आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनाची पूर्तता शिवसेना मागच्या अनेक वर्षात करू शकली नाही, हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या घरोघरी जाणार आहोत आणि शिवसेनेने कसं फसवून दाखवलं हे लोकांना पटवून देणार आहोत. नक्कीच लोक आमच्यावर विश्वास ठेवतील. सन्माननीय राज साहेबांचा महाराष्ट्र दौरा या दरम्यान होणारच आहे, त्याच्यासोबत अनेक लोक सन्माननीय राज साहेब आपली भूमिका कोविड नंतर काय मांडतात याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे, या निवडणुकीमध्ये आपली काय कोणासोबत युती वगैरे? मला वाटतं की या निवडणुकीत युती आघाडी हा संपूर्ण निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतीलच. आता आम्ही एकला चरोरे या भूमिकेत आमची पूर्ण निवडणुकीची तयारी झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.